आई साहब, मी बाजा बोलतोय. होम अभयला ऍक्सिडेंट झालाय, त्याला ऍडमिट केलंय. ऍडमिट केलंय कुठल्या हॉस्पिटल मध्ये? सिरियस हॉस्पिटल. सिरियस हॉस्पिटल? अहो सिरियस हॉस्पिटल नाही हो, श्रेयस हॉस्पिटल. श्रेयस? अभयची कंडिशन मात्र सिरियस आहे. डॉक्टर म्हणतात त्याचं ऑपरेशन करावं लागेल. तुम्ही ताबडतोब निघून या. काय झालं रे? इकडे या, या इकडे या. डॉक्टर, पेशंटची आई आली. नमस्ते, इकडे दे फॉर्म. या फॉर्मवर तुमची सही करा. तुमच्या मुलाचं ऑपरेशन करायला तुमची संमती आहे म्हणून. थँक यू डॉक्टर. काही काळजी करण्यासारखं नाही मामू. आहे, मेंदूचं ऑपरेशन आहे, अवघड ऑपरेशन आहे. नाही म्हणजे आमच्याकडून आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहोत, शेवटी यश त्याच्या हाती आहे. चल. अच्छा, काय झालं रे एकाएकी? सांगतो, ऐकवतो. हे काय? अभयच्या फॅक्टरीतली लोक भेटायला येणार. काय झालं, कसं झालं विचारणार. मला सुद्धा तेच तेच सांगावं लागणार, म्हणून मी टेपच करून ठेवलंय. माझ्या सलूनच्या चौकामध्ये मला गोंगाट ऐकू आला. बरीचशी माणसं धावताना दिसली. नक्कीच ऍक्सिडेंट झाला असणार म्हणून मी सुद्धा बाहेर आलो. गर्दीत घुसून पाहतो तर काय, आपल्या अभयला ऍक्सिडेंट झाला होता. त्याची होंडा एका गाडीवर आदळली होती, त्याच गाडीत त्याला घातलं आणि या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आपलं नशीब चांगलं म्हणून तो दगडावर उडवला गेला नाही. हा, पण त्याच्या मेंदूला मात्र जबरदस्त आघात झालाय. डॉक्टर तपासताना म्हणाले त्याच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही. अरे बाबा, काल दिवसभर घुशातच होता. रात्री जेवल्याने सकाळी सुद्धा नाश्ता न करताच निघाला. मग बरोबर, होंडा चालवताना तो भानावर नसणार. डॉक्टर, कसा आहे माझा अभय? थँक गॉड, ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. पण धोका अजून टळलेला नाही. मला वाटतं त्याचं दुखणं हे जास्त करून मनाचंच आहे. त्याला मायेची गरज आहे. हो, तो सारखं माया माया असं काहीतरी पुटपुटत असतो. ही माया कोण आहे? हो, एक नतद्रष्ट नाठाळ मुलगी. तिच्याच प्रेमात पडलाय तो. मी लग्नाला ठाम नकार दिलाय. बर, पण त्यानं जीवाला फारच लावून घेतलंय. जीवाला? चांगलं जीवावर बेतलं होतं. हो, तो सुधीर या लागला असेल. चला जाऊया. चला. काय म्हणतोय? उगी आहे. मी कायमचे डोळे मिटले कि मगच तुझे डोळे उघडतील. एकदा डोळे उघडून बघ रे माझ्याकडे. डॉक्टर, तुम्ही तरी सांगावं त्याला. तुमची धास्ती घेतली त्यानं, ती प्रथम घालवायला हवी. तुम्ही त्याला म्हणा बघू की माया बरोबर लग्न करायला तुमची काही हरकत नाही म्हणून.
दुसरा काहीच उपाय नाही का हो? भाई पेशंटची कंडिशन नाजूक झाली आहे, अहो त्याचा धोका अजून टळलेला नाहीये, त्याच्या मनाजोगतं बोला बोला बोला, वेळ आऊ नका. वेळ आऊ नका, बोला बोला भाई, बोला बोला बोला. बोलते नाही साहेब, वेळ घालू नका, एकुलता एक मुलाचे जीवन मरणात प्रश्न आहे. बोला बोला. बोलते बाबा बोलते. अभय माझ्या बाळा, तुझा गावास म्हणून मी माझं मन मारायला तयार आहे बरं. तू खुशाल तर सांगशील, चुकले चुकले खुशाल माझ्याशी लग्न कर, माझे काय हरकत नाही. डॉक्टर तुला गपकन डोळे मिटले की होत्या ना. पण बाई तुम्ही मोघम बोलला, त्याचं काय आहे साहेब? त्या दोघांचं लग्न तुम्ही नक्की कधी लावून देणार तेवढं सांगा. अभय हे बघ, तू बरा झालास ना की पहिल्याच मुहूर्तावर मी तुझं मायाशी लग्न लावून देईन बरं. ऐकलंस ना अभय? बघितलं नुसत्या तुमच्या होकारानं केवढं बरं वाटलं त्याला. हो ना, हेच तर त्याचं खरं औषध आहे. दोन मिनिटात चालायला लागेल, दोन दिवसात. बाई आता तुम्ही घरी गेला तरी चालेल. नाही माझा पाय नाही निघायचा इथून, मी राहते त्याच्या सोबती. नको नको, कशाला, त्याचा अगदी जीवा भावाचा दोस्त आहे ना इथं. मी आहे ना. अच्छा तू आहेस. अभय अभय मी येते बरं. मी आहे ना, मी आहे, मी आहे, मी आहे ना. आहे आहे, चौकल जा, काळजी करू नका, मी आहे. वाराला गेल दरवाजे बंद करतो. म्हणजे जिंकलो रे जिंकलो. माझ्या कोण आले बघ रे, कोण आले बघ. आईसाहेब आलेले दिसतायत. ते अभयला पॉट दिलं आहे. अभय आई आली रे. लवकर बांधा लवकर बांधा. पटकन झालं आपलं, पटकन झालं. या ना, या डॉक्टर. अभयला जेवण घरनं पाठवत जाऊ का म्हणून विचारायला आले. नको नको, कशाला, घरच्यापेक्षा इकडे जेवण चांगलं मिळतं, यांच्या तब्येतीवर वाटत नाही का. आणखी तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा, म्हणजे तुम्हाला हेल्प आहे. नको, विचारून टाका. आणखी काही नाही, बरं येते मी. मी आहे, मी आहे. इकडे बघा तुम्ही, सावका जा, काळजी करू नका. परत परत अबे अबे अबे, आपण थँक्यू बाजा, थँक्यू डॉक्टर. तुमच्या दोघांचे उपकार मी जन्मभर विसरणार. मी खाबरलो होतो, आयत्या वेळेला फापलतोस का काय म्हणून. शेक्सपियरने वाचवलं पण मानलं पाहिजे, ऍक्टिंगचं अवॉर्ड दिलं पाहिजे. त्याचा अवॉर्ड एकच माया. ओमला हे पात्र इकडे कुठं आलं? पाया काय पडते चंचला? वा तुम्ही माझे मालक, नमस्कार केलाच पाहिजे. हो ना, आता मालक म्हटल्यानंतर नमस्कार केलाच पाहिजे, नाही का कुठे. पण तू इकडे कुठे आलीस? तुम्ही घरी याच वचन दिलं होतं पण आला नाही, म्हणून ऑफिस मध्ये गेले, तर यांनी पत्ता दिला म्हणून इथं आले. मी वचन दिलं होतं, मला काही आठवत नाही. नीट आठवा, महिन्यापूर्वी रात्री तुम्ही घरी आला होता, मला जवळ घेतलं आणि या सरला भैया. ते इथं कशाला सांगायला पाहिजे. मामा दारावर जरा लक्ष ठेवा. मुलांनो तुम्ही कशाला थांबला? तुम्हाला थोडस अक्कड वाटेल. आम्हाला कशाला अक्कड वाटेल, आम्ही तर शिकायला आलो इथं. तुमचं चालू द्या, आम्ही शिकतोय. असं कर, उद्या दुपारी ऑफिस मध्ये ये, दुपारी दुपारी तिथे सगळं बोल. इथं कम असतात, माणसं असतात. ठीक आहे, पण तुम्ही एकदा रुपाला भेटला असतात तर बरं झालं असतं. वा वा वा, रुपाले का, यांचा आशीर्वाद मागायला आली असेल. बाहेर का थांबवली तिला, आज घेऊन या ना. कोण रुपा? कोण रुपा सांगा त्याला. अहो रुपा, आपली मुलगी आठवत आहे का?
ती 10वी पास झाली तेव्हा तुम्हीच तिचा प्रेमाने पापा घेतला आणि तिला अमेरिकेला पाठवण्या असं वचन दिलं होतं। सांगताय काय पापा? तुम्ही प्रेमाने पापा घेतला मग तिला अमेरिकेला पाठवायलाच पाहिजे। तुम्ही बघत काय बसलात? घेऊन या तिला। बघा कसे टोमॅटो सारखे झाले। अरे वा विश्वामित्र वाटत पापा। तुम्ही उद्या ऑफिस मध्ये भेटा दोघी जणी तिथे सगळं बोला। बरं मी निघते पण उद्या भेटा। मामा बघता काय टोमॅटो सारखे दार उघडा अगदी मीच यांचं जाऊ। सुटला एकदाचा इंगे खोट्या हे कागज याच्या मध्ये सगळा कलम लिहिलाय आता सह्या करा। चला सह्या करा। विजय सही हो ना करतो ना। पिस्टल सही तुम्ही करताय ना सही तर चला सह्या झाल्या पै सुरू। 8 वाजले हो उद्या 8 वाजता संपणार सगळ्यांनी घड्याळ लावा। चला चला 24 तास फर्स्ट क्लास मजा आहे ना। मला एक कळत नाही पिस्टनजी तुम्ही जे मगाशी गेलात ते इतक्या लवकर का आलात ही मजा बघायला? नाही मग माझ्याकडे एक मोठी जी अंगुठी होती असं ते साला खोट्याने काढून घेतली आणि मला फक्त 40 रुपये दिला असं। अरे कोणीतरी मला 100 रुपये दिला असत। 100 रुपये 5 रुपये सुद्धा कोणी दिले नसते त्याला हो ना। बाजवाट ए खोट्या माझी अंगुठी परत कर। अंगुठी माझ्याकडे नाहीये। नाही म्हणजे कुठे गेली? अंगुठी माझ्याकडे नाही गेली मग। हा बरोबर तू गेल्यानंतर ते जोशिव आले ते देवळाच्या फंडासाठी घेऊन गेले। माझ्याकडे अंगठी नाहीये विचारया पोरांना। काय विजय हे खरं? एकदम खोट अंगठी खोट्यांच्याकडेच आहे। माझी अंगठी मारतो नाही त्यांच्याकडे नाही सोडू नका। तू यांच्याकडे हॅलो हो मी खोट्यांच्याकडनंच बोलतोय। काय म्हणताय? खोट्यांकडनं माल विकत घ्यायचा? अहो वेडे की खुळे खोट्यांचा माल घेऊ नका तो घाणेरडा आहे स्पीड पडली आहे त्यात। अहो खरंच सांगतो खोटं सांगून कसं चालेल 20,000 प्रश्न आहे। धंद्यातून उठतो तो काय गोंधळ चाललाय हा? थांबा हा दाखवते की कला हिसका। आत्ता बंगल्यातून 2 बायका बाहेर पडताना पाहिल्या मी। कोण होत्या त्या? चला बाई तुम्हाला जो खराब पाहिजे तो विजय लायचा। पेस्टन तू सुद्धा? नाही नाही विजयवर माझा विश्वास नाही। काय रे विजय बायका आल्या होत्या की नाही? हो आल्या होत्या। काय म्हणत होत्या त्या? तसं काही विशेष म्हणायला नाहीत पण त्यांच्या बोलण्यावरून आणि असं करण्यावरून। अरे 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 ते काय म्हणाले ते मला कळलंच नाही। अरे विजय थांब थांब। अरे अरे आज काय चाललंय ते मला कळतच नाही। झाली बुवा एकदाची चपाती। बाबा ही चपाती एक ऑस्ट्रेलियाचा नकाशा। ऑस्ट्रेलियाचा असेल तर जीवांब्याचा खायचं ना निमूटपणे खायचं आली मोठी मला शिकवायला। चला चपात्या झाल्या आता भाजी। बाबा तुम्हाला भाजी नाही करतायत? अरे तुझ्या बापाला जमणार नाही अशी भाजी करीन मी। म्हणजे तुझ्या बापाच्या बापाला आवडेल अशी भाजी करीन मी। मग करा ना आज तुमची परीक्षा आहे। करतोय ना हे काय माझ्याकडे 1000 पाककलेचं पुस्तक आहे। हे काय बाबा मी गाईड मध्ये बघून परीक्षा देणार। तुला जेवायचंय ना मग गप्पा बस तिकडे बस। उद्धाट कुठली आईच्या वडिलांवर गेलेस बघले बापाला शिकवतायत कुठली बरं भाजी बनवायची। हरित क्रांतीची भाजी वेगवेगळ्या हिरव्या भाज्यांची चवदार भाजी। हा ही चांगली आहे हीच बनवूया। काय लिहिलंय? प्रथम भाजी घ्यावी घेतली ती चिरावी चिरली। भाजी चिरून झाली आता भाजीचं भांडं घ्यावं गॅसवर ठेवावं त्यात भाजी टाकावी
टाकली. वा 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 वा, या पुस्तकामुळे किती फायदा होतो पुरुषांचा. गॅस वर भांड ठेवल्यावर 5 मिनिट वाट बघावी. 5 मिनिट. बाबा भूक लागली, बाबा भूक लागली, बाबा. हॅलो हॅलो, ही घ्या हरित क्रांती, म्हणजे हिरव्या भाज्यांचं चवदार संमेलन. हे चपाती किंवा परोट्या बरोबर खायचं. चला बाबा, मला देणार देणार, सगळ्यांना देणार. थांबा, हाताने घेऊ नका. हे घ्या, हे घ्या, तू सुरू कर. शाबास, तू 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 पण घे. आहा, काय वास सुटला घमघमीत. आहा बाबा, ही भाजी कच्ची आहे. हे बघ, पुस्तकात लिहिल्याप्रमाणे बनवली. हा अहो, पण तुम्ही गॅस पेटवलात का? पुस्तकात लिहिलंय भाजीचं भांड गॅस वर ठेवावं, गॅस पेटवावा नाही. मग ते पुस्तकच पेटवा. कानाखाली पेटवीन. गपचूप का, चपात्या घेऊन येतो. वा, बापाला शिकवतात स्वयंपाक करायला. बाबा मला खायला द्या ना, भूक लागली. आई देतोय ना. बाबा मला लवकर खायला द्या ना, मला शाळेत जायला उशीर होतोय. आईच्या वळणावर गेली. हे पैसे घे, बाहेर खा. संध्याकाळी आल्यावर तुला गरमागरम जेवण देईन. पण गॅस पेटवायला विसरू नका. कानाखाली लाटणं पेटवीन. बाबा मला खायला द्या ना, भूक लागली. ऋतुराष्ट्राने 100 मुलं कशी सांभाळली असतील. हा, डोळ्याला पट्टी लावून आपण पण तसंच राहूया. नमस्कार. नमस्कार. आजच्या मेजवानी या कार्यक्रमात दोडक्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया. दोडक्याची, आपला दोडक्याची चटणी. सर्वप्रथम बाजारात जाऊन दोडके आणावे. आणले, नंतर ते धुवावे, नंतर ते किसावे. भाऊजी, अहो भाऊजी. अरे वा, दोडका चालत आला घरात. नेने वाटतं घरात? नाही, ते पूजा सांगायला गेले. काय हवंय? मला की नाही, 4 कोथिंबीरच्या काड्या हव्यात. 4 काड्या? काय विनोद करताय? सांग सांगा ना, 4 जुड्या पाहिजेत म्हणून. नाही नाही, मला 4 काड्याच हव्या. भाऊजी, आज तुम्ही घरात? सहज. अरे वा, समजलं. टीव्ही बघताय वाटत. हो, पण तुम्ही बसले. अहो, बाहेरच्या कसले कार्यक्रम बघताय? आता आलं लक्षात, त्या टीव्हीतल्या बाईकडे बघताय. कळलं मेलं लक्षात, सगळे पुरुष इकडून तिकडून सारखेच. आमचे हे सुद्धा जरा टीव्हीत बाई दिसली की पागळे, म्हणून तुमच्याकडे मुक्काम ठोकून असतात. जळलं मेलं लक्षात, काय एवढं सोनं लागलं होतं बाईच्या तोंडाला. तसं नाहीये वहिनी, काय या नटवी पेक्षा चांगली सुगरण आहे हो मी. पुरणपोळ्या तर मी अशा करते अशा करते. मग जाऊन करा ना टीव्हीवर कार्यक्रम. अहो, केला असता हो, पण तिकडे म्हणे वशिला पाहिजे. आमची कुठं एवढी ओळख. अहो, एकदा चान्स तर मिळू द्या. बघा, पंचपक्वानच करून दाखवते. कोण म्हणतात तुमची टीव्हीत ओळख नाही म्हणून? तुमची माझ्याशी ओळख आहे ना. माझी टीव्हीत ओळख आहे. काय सांगताय? काय हो ना. अहो, पण आजपर्यंत कधी बोलला नाही ते. काय, 4 चौघा सांगायला लाज वाटते माझी टीव्हीत ओळख आहे म्हणून. असच असच. तुम्हाला काय काय करता येतो? मला अहो, मला सगळंच करता येतं. थांबा, मी तुम्हाला पुरणपोळीच करून दाखवते. ते जरा लवकर करून दाखवा. अगदी लवकर, आत्ताच करून आणते. माझी 4 चौकात ओळख आहे, टीव्हीवर ओळख आहे. हे कोणाला सांगू नका प्लीज. नाही नाही, चिरमुले बायना अजिबात सांगू नका. मुळीच नाही, तुम्ही काळजीच करू नका. मुळीच सांगणार नाही म्हणजे सगळ्यांना सांगणार. चला, गरम मसाला तरी घालावा. आज रात्री आमच्याकडे पुरणपोळीचा भेट आहे, यायचं नाही. अगं बाई, पुरण पोळ्या आज काही विशेष नाही? काही नाही, सहज आपला चेंज म्हणून. बाकी तुम्हा वराडकरच्या लोकांच्या पोळ्या म्हणजे थोड्या सपकच असतात नाही? उद्या टीव्हीवर झळकल्या ना म्हणजे कळेल सपक का काय ते. टीव्हीवर? आणि तुम्ही म्हणजे काय, आमची आतून ओळख आहे. बघा हो, एखाद्या भामट्यावर विश्वास ठेवाल. आणि म्हणजे काय, लक्ष्मीकांत भाऊजी काय भामटे? लक्ष्मीकांत भाऊजी? मग बर, मी येते. हा, थांबा ना थांबा ना. अहो नाही, भाजी ठेवली गॅसवर. बर, आली मोठी बातम्या काढायला. मी पण पक्की वस्ताद आहे, थांग पत्ता सुद्धा लागू दिला नाही. या टीव्हीवर कलाकार लोकांच्या फार लाईनी लागायला लागल्यात बुवा. एकदाच हो, एकदाच. अगदी भात भाजी अगदी कशा कशाची ही पाककृती करून दाखवायचा चान्स द्या ना हो एकदा मिळवून. पुरणपोळीच झालं, आता आमटीच काय करायचं? मी करते आत्ता आंटी करून. हे तुम्ही आणालो? काय टीव्ही वाल्यांनी वेळ लावले लोकांना. आपल्याला काय फक्त जेवण तर मिळत आहे? लक्ष्मी, याला म्हणतात डोकं. नाही तर दिवसभर चपात्याला आमटी, चपात्याला.